नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पूर्वी कसं लग्नाच्या पंक्तींमध्ये ठराविक पदार्थ बहुतेक असायचेच आणि त्याच्यामध्ये मसाले भात, मसुराची आमटी, जिलबी, त्याचबरोबर चण्याची डाळ घालून केलेली कोबीची भाजी असायची. ती भाजी आपण आज करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. हा कोबी मी चिरून घेतलेला आहे. मेजरिंग कपाने 2.5 कप आहे. कोबी घेताना अशा प्रकारे बघून घ्यायचा, हिरवा असला पाहिजे आणि तो वजनाने असा जड असला पाहिजे, म्हणजे तो भरलेला असतो. 1/2 कप चण्याची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती, ती 1/2 कप झालेली आहे. बंतड कप बारीक चिरलेला कांदा, 3 चमचे गोड तेल, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचाहूनही 1/2 हिंग, 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1/2 चमचा मीठ, 1 चमचा साखर आणि 1 चमचा आल्याचे तुकडे बारीक चिरून घेतलेले आहेत. 7-8 कढीपत्त्याची पानं आहेत. 1 टेबलस्पून ओलं खोबरं आहे. 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. भाजी करायला आपल्याला पाणी लागेल. आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. भांड्यात तेल तापत ठेवलेलं, मोहरी, जिरे, हिंग, आल्याचे तुकडे आणि कढीपत्त्याची पानं, कांदा, कांदा आपण थोडा पाणी घालून शिजवून घेऊ. आधी नुसता परतून घ्यायचा तेलामध्ये. दोन टेबलस्पून पाणी घातले आणि झाकण ठेवून जरा कांदा शिजवून घेऊया. झाकण काढून पाहूया. कांदा शिजलाय आणि कांद्याचा रंग पण बदललाय. कोबी चण्याची डाळ, तर चण्याच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही हवं तर हिरवा मटार घाला किंवा बटाटा घाला तरी चालेल, ते पण चांगलं लागतं. ह्याच्यावरच हळद घालायचे आणि लाल तिखट. लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरची घेतली तरी चालेल. आता आपण झाकण ठेवून कोबी शिजवून घेणार. डाळ शिजली की कोबी शिजणारच. आता कोणाला कोबी कमी शिजलेला आवडतो तर तसं ठेवा, पण डाळ मात्र शिजली पाहिजे. थोडं पाणी घालूया चमचाभर. कोबीला पण पाणी सुटतं त्यामुळे जास्ती पाणी नको घालायला, पण तरी उघडून बघायचं आणि जर वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं.
आता झाकणावर पाणी ठेवून आपण डाळ शिजेपर्यंत वाट बघूया. झाकण काढून पाहूया. थोडं पाणी मी घातलं नंतर पण हे बघा चांगलं पाणी सुटलंय त्याला. आणि असं झाकण ठेवून भाजी शिजवली झाकणावर पाणी ठेवून की ती चवीला खूप चांगली होते. हे बघा डाळ शिजलेली आहे. मिठाचा अंदाज मात्र शक्यतोवर कोबी शिजल्यानंतरच घ्यायचा कारण कोबी शिजून कमी होते. मीठ, साखर, तर साखर तुम्हाला जर नको असेल तर नका घालू. पहिलं चांगलं पाणी सुटलेलं आहे ते जरा गॅस थोडा मोठा करून आटवून घेऊ आपण. खोबरं घालायचंय भाजीत. असं खोबरं भाजीला घातलं की त्या खोबऱ्यामुळे भाजीला चव चांगली येते खूप. आता भाजीतलं पाणी आटलेलं आहे. कोथिंबीर घालून आता मी गॅस बंद करते. आपली कोबीची डाळ घालून केलेली कोबीची भाजी तयार झालेली आहे. चण्याची डाळ घालून केलेली कोबीची भाजी आपली तयार झालेली आहे. आपल्याला अजून असेच पदार्थ करायचे आहेत आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहाल आणि माझी ऑडिओंची लिंक तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना पाठवाल आणि त्यांनासुद्धा माझ्या चॅनलला लाईक कराल आणि सबस्क्राईब करायची विनंती कराल.